इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढलाय. इस्रायलनं हमासच्या ताब्यात असलेल्या पॅलेस्टाईनवरील भागावर रॉकेट हल्ला केला. यात अतिरेक्यांनी आश्रय घेतलेल्या दोन इमारतींना लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्यामध्ये किमान 26 जण ठार झाल्याची माहिती आहे. यात 9 मुलं आणि एका महिलेचा समावेश आहे. मृतांमध्ये किमान 16 जण अतिरेकी असल्याचा दावा इस्रायली लष्करानं केलाय. सोमवारी हमासनं इस्रायलच्या दक्षिणेकडील भागात शेकडो क्षेपणास्त्र डागली. यात 2 इस्रायली नागरिकांचा बळी गेला तर 10 जण जखमी झाले. याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं मोठा हल्ला चढवलाय. विठू माऊलीचा गजर म्हणजे उत्तराखंडच्या देवप्रयाग भागात आज ढगफुटी झाली. जोरदार पावसानंतर तेहरी जिल्ह्यातल्या देवप्रयाग भागात भूस्खलन झालं. या भूस्खलनामुळे 12 ते 13 दुकानं जमीनदोस्त झाली आहेत. संध्याकाळी 5 वाजताची ही घटना आहे. लॉकडाऊनमुळे दुकानं बंद असल्यानं सुदैवानं जीवितहानी झाली नाही. ढगफुटीनंतरच्या जोरदार पावसामुळे चिखल आणि राडारोडा डोंगरावरून उतारावर वाहत आला. त्यामुळे 12 ते 13 दुकानांचं नुकसान झालंय. वर्ध्यात पवनार इथं झालेल्या वादळी पावसानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं. अर्धा तास झालेल्या वादळी पावसामुळे 2 एकरवरची केळी बाग उद्ध्वस्त झाली. यामुळे 1,00,000 रुपयांचं नुकसान झालंय. तर पपई कांदा भाजीपाला पिकांचंही नुकसान झालंय. एका शेतकऱ्यानं 1,00,000 रुपये खर्चून केलेल्या ड्रॅगन फ्रूट शेतीचंही नुकसान झालंय. कृषी विभागानं पाहणी करून पंचनामा केलाय. दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा भागात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. सुमारे अर्धा तास हा मुसळधार पाऊस झाला. वादळ आणि गारपीटीचा फळबागांना फटका बसला. तसंच काही घरांचंही नुकसान झालं. अरबी समुद्रात कमी दाबाचा तीव्र पट्टा निर्माण झालाय. त्यामुळे 16 ते 17 मे रोजी त्याचं चक्रीवादळात रुपांतर होऊ शकतं. हे वादळ ओमानच्या दिशेनं सरकणार असल्यानं त्याच्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नसेल. या दरम्यान मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा मात्र देण्यात आलाय. यामुळे विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आलाय. राज्यात दिवसभरात कोरोनाचे 40,956 नवे रुग्ण आढळले तर त्याहून दुप्पट म्हणजे 71,966 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. दुसरीकडे 24 तासात 793 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मुंबई आणि नागपुरात कोरोना रुग्णवाढीत घट होऊ लागली आहे. ऑक्सिजन पुरवठ्याचा दाब कमी झाल्यानं आंध्र प्रदेशातल्या तिरुपतीत 11 रुग्णांचा मृत्यू झाला. तिरुपतीमधल्या रुईया रुग्णालयात हा प्रकार घडला. दक्षिण गोव्यातल्या जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन गळती सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच तातडीनं अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. जवळपास 2 तासांच्या प्रयत्नानंतर ही ऑक्सिजन गळती रोखण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आलं. सुदैवानं सर्व रुग्ण सुखरूप आहेत. बातमी मागची बातमी म्हणजे